शेतकरी बांधवांनो, रुंद वरंबासरी तंत्रज्ञानाचं जे काही आपलं पेरणी यंत्र आहे, तर त्याचा वापर करून आपल्याला कापूससुद्धा लागवड जी आहे ते करता येते. आणि त्याच्यासोबतच ज्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे शेणखत उपलब्ध नसतं आहे अशा ठिकाणी आपण उभ्या कापूस पिकामध्ये जे आहे ते हिरवळीचं खतसुद्धा जे आहे ते आपण तयार करू शकतो. तर असाच एक प्रयोग इथं केलेला आहे. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे की रोहितचं BBF पेरणी यंत्र वापरलेलं आणि हे जे काही कापूस दिसतंय, तर आता हे दोन लाईनीतलं अंतर किती फूट आहे कापसाच्या? 5 फूट अंतर आहे. ओके, तर हे अशा पद्धतीनं हे जी काही कापूस उगून आलेला आहे, तर दोन ओळीतलं अंतर जे आहे तर हे 5 फूट आहे. आणि कापसाच्या दोन रोपातलं जे काही अंतर आहे, तर ते टोकन करण्यासाठी महिला जर लावायचं म्हटलं तर खूप म्हणजे आपला म्हणजे त्याच्यात आर्थिक हे होत आहे. तर डायरेक्ट जे आहे ते इथं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं BBF टोकन यंत्रणं जे आहे ते टोकन केलं आहे कापूस. तर इथं बरोबर मेंटेन जे आहे ते दोन रोपातलं अंतर 1.5 फूट झालेलं आहे, 1 फूट झालं आहे, 1.5 फूट झालेलं आहे. तर 1.5 फूट अंतर दोन रोपातलं असं आणि दोन ओळीतलं अंतर जे आहे ते 5 फूट. आणि सोबतीला जे आहे ते आतमध्ये हिरवळीचं खत तयार करण्यासाठी 10 इंचाचे जे आहेत ते दोन लाईन जे आहेत त्याच्यामध्ये पेरलेले आहेत. बरोबर, दोन लाईन का 3 आहेत? 2 लाईन आहेत, बरोबर आहे. तर आता 10 इंचा पण जो आहे तो हा उगून आलेला आहे. ज्यावेळेस हा फुलांच्या अवस्थेमध्ये येईल त्यावेळेस जे आहे ते ह्याचं हिरवळीचं खत जे आहे ते आपल्याला इथं उपलब्ध त्याच्या अनुषंगानं जे आहे, तर आपल्याला हा 10 इंचानंतर फुलाच्या अवस्थेमध्ये आल्यास म्हणजे 45व्या दिवशी पेरणीच्या नंतर आपल्याला हे असा जो आहे तो कट करून जे आहे तो रानामध्ये टाकायचा आणि त्याच्यावर पुन्हा माती जी आहे ते सडवायची आहे.